नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा, कारण मिळालेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट पर्यंत पात्र महिलेला पैसे पाठवल्या जाणार आहे. तर आतापर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन माध्यमातून भरला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही आपला अर्ज भरून घ्या. 31 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे. तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत की 31 ऑगस्टला जे पैसे मिळणार आहे ते किती मिळणार आहे आणि बाकीच्या महिलांना पैसे केव्हापर्यंत मिळणार आहे. तर बघा, ऑगस्टमध्ये अर्ज दाखल केलेल्या लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार पैसे. तर बघा, तुम्हाला पैसे या ठिकाणी केव्हा दिल्या जाणार आहे. तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिन्या 1500 रुपये देण्यात येणार आहे. ठीक आहे, तर प्रत्येक महिलांना या ठिकाणी 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. तर हे महत्त्वाचं आहे, या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. ठीक, ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज भरलेले आहे त्यांना या ठिकाणी पैसे मिळालेले आहे. त्यानंतर आता असंख्य महिला ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात कधी पैसे येणार अशी विचारणा करत आहे. आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर बघा, तुम्हाला पैसे केव्हा मिळणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली. सुरुवातीला या योजनेचा अर्ज भरताना महिलांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागला, मात्र त्यानंतर सरकारने यात अनेक बदल करत ही प्रक्रिया सोपी सुसुटीत बनवली. त्यानंतर असंख्य महिलांनी जुलै महिन्यात हा अर्ज दाखल केला. या सर्व महिलांना जुलै आणि ऑगस्ट, लक्षात ठेवायचं, जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याचे 3000 रुपये रक्षाबंधनापूर्वी मिळालेले आहे. लक्षात ठेवायचं, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला मिळालेले आहे. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली. आता अखेर ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना खात्यात पैसे कधी येणार आहे याची माहिती समोर आलेली आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर या मेळाव्यात येत्या 31 ऑगस्टला होणार आहे आणि या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात येणार आहे. तर लक्षात ठेवायचं, जुलै आणि ऑगस्टचे तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे 31 ऑगस्टला. जर तुम्हाला 31 ऑगस्टला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला 15 सप्टेंबरला 4500 रुपये पाठवल्या जाणार आहे. लक्षात ठेवायचं, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहे जर तुम्हाला 31 ऑगस्टला पैसे मिळाले नाही. तर 31 ऑगस्टला तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये दिल्या जाणार आहे आणि 31 ऑगस्टला जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर 15 सप्टेंबरला 4500 रुपये या ठिकाणी दिल्या जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात साधारणतः 50 लाखहून अधिक अर्ज आलेले आहे. या अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारापैकी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये दिल्या जाणार आहे. ठीक आहे, 3000 रुपये तुम्हाला पाठवल्या जाणार आहे 31 ऑगस्टला. जे महिलाचा अर्ज पात्र झालेला त्यांच्याच अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे. बऱ्याचशा महिलांना अशा प्रकारचा SMS पाठवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता तत्काळ आपल्या बँक किंवा पोस्टाच्या शाखेत आधार सेटिंग करून घ्यावे, जिल्हाधिकारी पालघर. तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अशा प्रकारचे SMS पाठवण्यात आलेले आहे. कोणाला, ज्या महिलांचं आधार कार्ड जे आहे ते सीडिंग नाही आहे. लक्षात ठेवायचं, तुमचं बँक अकाउंट सीडिंग असेल तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आहे. जर तुमचं बँक अकाउंट हे सीडिंग नसेल तर लवकरात लवकर बँकेत जायचं आणि आपलं आधार कार्ड हे सीडिंग करून घ्यायचं. 2 दिवसामध्ये तुमचं हे सीडिंग होऊन जाईल. 31 ऑगस्टला तुम्हाला पैसे मिळालेले पाहिजे, म्हणून हे लवकरात लवकर करून घ्यायचं. कारण आधार कार्ड सेटिंग केल्याशिवाय तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे पाठवल्या जाणार नाही. म्हणून प्रत्येकाचं बँक अकाउंट सेटिंग ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. ठीक आहे, ज्याचं ॲक्टिव्ह आहे त्यांनाच 31 ऑगस्टला या ठिकाणी पैसे पाठवल्या जाणार आहे. या योजनेअंतर्गत स्वतः जिल्ह्याचे कलेक्टर हस्तक्षेप करत आहे. तर तुमचं बँक अकाउंट सेटिंग नसेल तुम्हाला कलेक्टरमार्फत अशा प्रकारचा SMS पाठवण्यात येणार आहे. तर लवकरात लवकर आपलं बँक अकाउंट हे सेटिंग करून घ्या
आणि जर तुम्हाला अर्ज भरताना काही अडचण येत असेल, काही तुमच्या तक्रारी असेल, तर खाली जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे यावर संपर्क करायचा, किंवा हा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावर तुम्ही व्हॉट्सअप करून आपला तक्रारी नोंदवू शकता. ठीक आहे, लवकरात लवकर तुमची तक्रारी या ठिकाणी सोडवल्या जाणार आहे. तर ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरलेले आहे आणि ते अर्ज अप्रूव्ह झालेले आहे, त्यांना 31 ऑगस्टला 3,000 रुपये पाठवल्या जाणार आहे. जर तुमची अर्ज अजूनपर्यंत पेंडिंग असेल तरी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, तुम्हाला 15 सप्टेंबरपर्यंत 4,500 रुपये पाठवल्या जाणार आहे. लवकरात लवकर आपलं आधार कार्ड जे आहे बँकेशी सिडिंग करून घेणे गरजेचं आहे. जर तुमचं बँक सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला ते पैसे प्राप्त होणार आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.